Oh,
सेवक जिही द्वंद्वादिक दुराविले ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीचा खुना प्रगटोनी। प्रसंग प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग आपल्या महाराष्ट्राचे लाडके संत ज्यांना पाचवा वेद म्हटलं जातं असे देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराया यांचा हा अभंग असून, सज्जनानो जगद्गुरु तुकोबारायांनी पांडुरंगाच्या समोर उभा राहून एक प्रश्न मांडलेला आहे आणि त्या प्रश्नाच्या द्वारे पांडुरंगाकडे मागणं मागितलेलं आहे। कोणतं पुण्य केल्याच्या नंतर माझ्या रक्तातलं द्वंद्व नष्ट होईल किंवा असा कोण जगामध्ये पुण्यवान आहे की त्याची सेवा केल्याच्या नंतर माझ्या रक्तातलं द्वंद्व नष्ट होईल। मापात वाजवा विना मापात वाजवा इकडे लक्ष द्या। याची वर्मा वर्मी पांडुरंगा तू मला जाणीव करून दे। जगामध्ये सर्वात दुर्लभ वस्तू जर कोणती असेल तर संताची भेट आहे। पांडुरंगा तुझी जर कृपा झाली तर माझ्या जीवनामध्ये साधूची भेट होईल आणि सुखाची प्राप्ती होईल, पण वर्मावर्मी याची मला तू जाणीव करून दे असं मागणं तुकोबारायांनी पांडुरंगाच्या समोर उभा राहून मागितलेलं आहे। सरळ सरळ भावार्थ मी आपल्या समोर मांडलेला आहे। सज्जनानो याचा विस्तार समुद्रासारखा आहे पण तो विस्तार करण्याची कुवत मात्र माझ्याकडे नाही। ज्ञानोबाराया तुकोबाराया जशी मला बुद्धी देतील व अहोरात्र कष्ट करणारे तुम्ही माझे शेतकरी मायबाप तुमची कृपादृष्टी या न्यायाने ही सेवा आपल्या चरणावर अर्पण करण्याचा प्रयत्न करतो। सालाबाद प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण आदरणीय आमचे कृष्णानंद महाराज मुंडे यांची गोड भागवत कथा बऱ्याच वर्षापासून चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि मला वाटतं 2-3 वेळेस माझं कीर्तन झालं इथं आहे की नाही, पण यावर्षी मला खूप लांबच वाटलं बघा जरा आपली भेट झाली त्या वर्षी आठवत एक नाही। बऱ्याच वर्षाच्या नंतर महामारीतून सुद्धा आपण एकमेकाला भेटतोय म्हणजे आपण भाग्यवान आहोत। महामारीमध्ये खूप लोक वाट लावले कोरोनाने, आता ही 4-5 दिवसात उमगलंय ते असो कठीण दिवस आहेत आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा गोड भगवंताचं हरिनाम अन्नदान आपल्या या पवित्र पावन भूमीमध्ये चालू आहे त्याबद्दल तुमचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो। सेवेसाठी अभंग तुकोबारायाचा निवडलेला आहे। आपल्या समोर पहिला मुद्दा असा आहे की जगद्गुरु तुकोबाराया म्हणजे काही सामान्य गोष्ट नाही बरं, इकडे लक्ष द्या। महाराज सरपंच होणं सोपं आहे, आमदार होणं सोपं आहे, खासदार होणं सोपं आहे, पंतप्रधान होणं सोपं आहे, पण संत होणं अतिशय कठीण आहे, इकडे लक्ष द्या। संत होण्यासाठी निष्कलंक जीवन लागतंय, निष्कलंक माझ्याकडे लक्ष आहे तुमचं। साधं जीवन जगणारी माणसं असतात काही पण निष्कलंक असतात। करोडो रुपयाची संपत्ती असेल एखाद्या माणसाकडे पण त्याच घर जर डुंकून लोक पाहत नसतील तर पैसे असून सुद्धा ती माणसं दरिद्री आहे।
आणि कपड्याला पडलेला डाग धुवून काढण्यासाठी जगात अनेक साबणा पैदा झाल्या, पण कलंक धुवून काढण्याची साबण आणखीन पैदा नाही झाली. त्या अनुप जुनोटांनी एका अभंगामध्ये अतिशय सुंदर गायले पहा. जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन अगण से तेज है, कौन कादल से काली. चार प्रकारचे प्रश्न मांडले त्याच्यामध्ये. पाण्यापेक्षा पातळ वस्तू कोणती आहे जगात, जमिनीपेक्षा वजनदार वस्तू कोणती आहे जगामध्ये, अग्नीपेक्षा तेज कशात जास्त आहे, काजळापेक्षा काळी वस्तू कोणती. जल से पतला कोण है, कोण भूमी से भारी, कोण अगण से तेज है, कोण कादल से काली. जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध अगण से तेज है, कलंक कादल से काली. सज्जनानो, साधी चटणी भाकर खाऊन जीवन जगणारी माणसं पण निष्कलंक असतात. मी कशासाठी बोलतोय, संत होणं अतिशय कठीण आहे. आणि इकडे लक्ष द्या, कीर्तन कथा हे काही करमणुकीचं साधन नसते. जी माणसं लहान होऊन जगतात त्याच माणसाचं नाव मोठं होत. पहा तुम्ही, विदर्भामध्ये असे दोन साधू होऊन गेले महाराज. एका साधूची संपत्ती होती डपड्यात, दुसऱ्या साधूची संपत्ती होती मडक्यात. डपड्यात ज्या साधूची संपत्ती आहे त्यांचं नाव आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, आणि मडक्यात ज्यांची संपत्ती होती त्यांचं नाव आहे राष्ट्रसंत गाडगे बाबा. माझ्याकडे लक्ष आहे तुमचं. एकाच्या हातात फक्त मडकं होतं आणि एकाच्या हातात फक्त डपड होत. खायला भाकर नाही हो आणि राहायला घर नाही या साधूला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म एका तळ्याच्या काठावर झोपडीमध्ये झाला महाराज. आणि मोठं वारं आलं आणि झोपडी सुद्धा वाऱ्याने उडून गेली. उघड्यावर बाई बाळांतीन झाली, पण तिच्या पोटी संत जन्माला आले. संत भारताचा पंतप्रधान आणि राष्ट्रपती राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना दिल्लीच्या तख्तावर भजन करण्यासाठी बोलवत होते. आणि कसं असायचं त्यांचं भजन? कधी असील मन मोहना, कधी असील मन पटत तर दुसरं एक भजन.
मनी नाही भाव मने देवा मला पाव देवा ज्ञान पावायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे भाजीपाला नाही रे दगडाचा देव त्याला वटाराचं देव सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव देवा ज्ञान पावायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे भाजीपाला नाही रे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तसेच राष्ट्रसंत गाडगे बाबा होऊन गेले महाराज खायला भाकर नाही राहायला घर नाही इकडे लक्ष द्या इंदोरला गाडगे बाबांचं कीर्तन होत त्या काळात लाख माणसं होते भारताचा पंतप्रधान कीर्तन ऐकण्यासाठी हजर होता पण गाव झाडून दमलेले गाडगे बाबा पोटात अन्नाचा कण नव्हता तुम्हाला इथून दिसते बाबा मळालेल्या कपड्यांनी डोकं गुंडाळे दाढी वाढलेली आहे आणि हातामध्ये झाडू आहे बाबांचं कीर्तन आहे पण उठून उभा राहण्याची शक्ती नाही अन्नाचा कण नाही पोटात मंदिराहून बाबा उतरले आणि एका गल्लीमध्ये घुसले घर चतकूर भाकर पदरात नाही राहण्यासाठी घर नाही पण गाडगे बाबा स्वच्छता अभियान ही श्रीमंती चंद्र सूर्य आहे तोपर्यंत किती आनंदी ऊसाची मुळी बांधून दिली बाबा एवढे लेकरासाठी ऊस घेऊन जा ऊसाची मुळी खांद्यावर घेऊन तुकोबा राया देहू मध्ये शिरतात किती लहानपण त्या रक्तामध्ये इकडे लक्ष द्या आणि गावात घुसल्याबरोबर लहान लहान लेकर बाबा थोडासा ऊस आम्हाला अख्ख्या गावातल्या लेकरांना थोडा थोडा ऊस आणि ते लेकर पाटील वाड्याच्या दारात बसलेले होते नातरुंडाला मांडीवर घेऊन अंगावातले लेकर त्या नातरुंडाच्या समोर जाऊन ऊस चोखायचे पाटलाच नातरुंड पाटलांना म्हणायचं बाबा मला ऊस आता दुसरे लेकर जवळ जाऊन चोखल्याशिवाय राहत नसत त्या लेकराला काय देत नसत लेकराचा धर्म आहे आणि एवढ्यात तो खूप पराया ऊस घेऊन येतात मांडीवरच नातरुंड खाली ठेवलं देहूच्या पाटलाने तुकोबारायाच्या खांद्यावरचे ऊस घेतले आणि इतकं मारलं तुकाराम महाराजाला खाली पाडू पाडू की अंगातून अक्षरशः रक्त गळत होत इतकं मारलं थकला शेवटी पाटील तुकोबाराया उठून गेले पण त्याच तुकोबारायाने रात्रीच्या 1:30 येऊन पाटलाच्या हाताला औषध बांधलं झोपेत का तर माझ्या पाटलाच्या हाताला ऊसाची दसुडी रुतली असल दुखापत होऊ नये म्हणून औषध बांधलं हाताला ए
दमन कागड़े तुम्हाला तुम्हाला जर एखाद्या माणसाने उसाने बडविलं त्या माणसाच्या हाताला नेऊन औषध बांधताल तुम्ही संतातला ना आपला फरक आहे महाराज पाट पाटलाची बायको उठते आणि पाटलानं त्या बायकोला विचारला गे माझे हात कोणी बांधले ग पाटली म्हणती अहो जनावरासारखं तुकोबारायला मारले तुम्ही आणि त्याच तुकोबारायने तुमच्या हाताला दुखापत होऊ नये म्हणून औषध आणून बांधले तसाच पाटील उठला आणि तुकोबारायच्या दारात जाऊन शिव्या देत सुटला ए तुका तुकाराम बाहेर ये त्यावेळेला बाहेर तुकोबारायाने येता तुकोबारायाची पत्नी येते जिजामाता तुकाराम महाराजाची पत्नी जिजामाता येते आणि पाटलाला असं रुखून बोलते पाटील इथं ओरडायचं नाही माझे मालक मंदिरात भजन करते तिथं जाऊन ओरडायचं तुकाराम महाराजाची पत्नी होती ती मावश्या त्या काळात तुकाराम महाराजाच्या पत्नीचा बाप इतका श्रीमंत होता की या महाराष्ट्रात तेवढं श्रीमंत कोणी नव्हतं 3,690 एकर शेती होती तुकोबारायाच्या सासऱ्याला आणि तुकाराम महाराजा संसार तुकाराम महाराजाचा संसार सावकाराच्या भरतीत घातला होता जिजामाईचा भाऊ पैशाचं गटुडं घेऊन येतो या का किती कर्ज आहे लोकांचं तुझ्याकडं हे पैसे घेऊन आलोय मी त्यावेळेला जिजामाता म्हणते दादा आल्या पावलाने तुझी संपत्ती वापस घेऊन जा तुझी जर कवडी माझ्या घरात आली तर माझा मालक आत्महत्या करील माझ्या कपाळाचं गोड कुंकू आणि गळ्यातली काळी पोत ही माझी श्रीमंतीये आल्या पावलानं वापस जा एक रुपया भावाचा ठेवून घेतला नाही मावशी इमानदारीने सांगा तुम्ही काय केला हसून जिरू नका आपली बाई म्हणली असते दादा आता आणलेलं गटुडं ठेवू पांगा खाली पुढच्या हप्त्यात दुसरा तुकोबारायाची पत्नी होती ती पाटलाला रुखून बोलते रुखून कोण बोलतो ज्याच्या रक्तात कसलाच द्वेष नाही ज्याच्या रक्तामध्ये कुठल्याही प्रकारचं द्वंद्व नाही तीच माणसं रुखून बोलतात जा माझे मालक मंदिरात भजन करते तिथं जाऊन ओरड पाटील मंदिराच्या दारात गेले तुकोबारायाला शिव्या देऊ लागले ए तुकाराम बाहेर ये शिव्या भजन चालू आहे तुकोबारायाचं तुकोबारायाच्या भजनात कोण पुण्याचा अनगड शहान छत्रपती शिवाजी महाराज या पाटलाच्या शिव्या महाराजांनी ऐकले शिवाजी महाराजांनी धावत आले आणि पाटलावर छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार उपसली त्यावेळेला तुकोबाराया पळत येतात छत्रपती शिवाजी महाराजांना कवटाळ्यामध्ये धरतात महाराज तू जो शिव्या देतो ना तो माझा सक्का भाऊ आहे लहानपणी दुधात काला भरवायचा तो मला दुधात काला करून घालायचा तो माझा सक्का भाऊ आहे त्याच्यावर रागराग करू नका कधी कधी त्याला घुरं येतं म्हणले शिवाजी महाराजाची समज घातली किती लहानपण आहे महाराजी किती लहानपण आहे आणि एवढं लहानपण घेतलं म्हणूनच 12 कोटी रुपयाचं मंदिर देऊला झाले ते कशाबद्दल बोलतोय आपल्याला अभंगावर जायचंय 1000 अभंग लिहिणारा महात्मा हे जग पैदा झाल्यापासून जगाचा शेवट होईपर्यंत जेवढे महाराज जन्माला आले तेवढे महाराज एका पारड्यात टाकायचे आणि तुकोबाराय एका पारड्यात टाकायचे तरी त्याच पारड जड बसतय तुकीदा तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले एवढा मोठा साधू आणि त्यांनी लहानपण घ्यावं असा कोण आहे जगात पुण्यवान की त्याची सेवा केल्याच्या नंतर माझ्या रक्तातलं द्वंद्व नष्ट होईन हे अभंगाचं पहिलं चित्र ओ
पाठबळ देतोय म्हणूनच मी रामराज्य स्थापन करू शकतोय।
हनुमंता माझा भरत पाठीमागेच राहू दे. सज्जनानो, भरताच्या डोळ्यातलं पाणी जे बोलत होत ते रामायणामध्ये लिहून ठेवलेलं आहे. द्वंद्वाबद्दल बोलतोय मी. काय आनंद होता राज्याभिषेकाचा, पण भरत मनात रडत होता. अरे 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 अरे, या राम राज्याभिषेकाला 14 वर्ष उशीर होतो, याच कारण मी पापी भरत आहे. माझ्याकडे लक्ष आहे तुमचं. हा आनंद 14 वर्षाच्या पूर्वी झाला असता मी जर कैकेयीच्या पोटी जन्माला आलो नसतो तर. द्वंद्वाबद्दल बोलतोय मी. आज आपण बांधासाठी भांडण खेळतोय मुरली भाऊ. तो भरत म्हणतो, मी कैकेयीच्या पोटी महापापी मुलगा जन्माला आलो नसतो तर माझे बाबा मेले नसते ना. माझ्या तिघी आईला कपाळाचं कुंकू पुसण्याची वेळ झाली नसती ना. महापापी माणूस आहे मी. जगातला एक नंबरचा दुराचारी जर कोण असेल तर मी भरत आहे. मी भरत आहे. असा कोण माणूस आहे या मंडप मध्ये आज कीर्तना कि त्यांनी सांगावं तो माणूस स्वतःची चूक कबूल करतो का नाही करत चूक कबूल? चुकत नाही का तो? एक एक माणूस आखा गाव पेटवितो आणि घरी जाऊन झोपवतो, तरी दुसऱ्या दिवशी म्हणतो मी शहाणा आहे. मी शहाणा आहे. मी द्वंद्वाबद्दल बोलतोय. द्वंद्वाबद्दल किती लहानपण आहे त्या भारतानं, किती लहानपण घेतलंय महाराज. मी कैकेयीच्या पोटी जन्माला आलो नसतो तर माझा दादा 14 वर्ष वनवासात गेलाच नसता. द्वंद्व जोपर्यंत रक्तामध्ये आहे महाराज तोपर्यंत संत कळणं सुद्धा कठीण आहे. तुका म्हणे अंगे वावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. म्हणून तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. दुसऱ्याचे घास मोजल्यापेक्षा माणसाने स्वतःचे घास मोजणं खूप महत्वाचं आहे. भोपाळीमध्ये अभंग लिहून ठेवलाय तुकोबारायणी. गुणवंत केलो दोष जाणा यासाठी. काकडा म्हणून तोंडाला फेस आला पण याचा अर्थ कुणी काढला? कुणी काढला या अभंगाचा अर्थ? कागदावर लिहून ठेवा गुणवान माणसाची व्याख्या. कोण गुणवान माणूस आहे? जो जन्मभर आपले दोष तपासतो दुसऱ्याचे नाही तो गुणवान आहे. गुणवंत केलो दोष जाणण्यासाठी. प्रत्येक माणसाला माझी नम्र प्रार्थना आहे, दुसऱ्याचा उकांडा उकारण्यापेक्षा स्वतःच शहाणपण शोधा. स्वतःच स्वतःला शोधलं पाहिजे माणसानं. आज जो तो माणूस उठतो भाकरी घरच्या खातो आणि दुसऱ्याचा उकांडा उकरितो, तसे माणसं इकडे तर नसतील वाटतंय. भविष्यात लोकांची निंदा कधी करू नका. आणि जो आपली निंदा करतो ना महाराज त्याच्यावर आईपेक्षा जास्त प्रेम करा. निंदा करणार किसकी निंदा. Yeah.
करणारा तोंडाने काढतो, श्रेष्ठ कोण? म्हणून आपण नाही लोकांची निंदा करायची, जो आपली करतो त्याच्यावर प्रेम करायचे, हेच केलं मोठ्या लोकांनी. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब 3 जूनला गेले, त्या दिवशी पाठीमागेलची मुलाखत दाखवली होती टीव्हीवर. इकडे लक्ष द्या, IBN लोकमतला निखिल वागळे यांनी प्रश्न विचारला मुंडे साहेबांना, मुलाखत होती, का साहेब लोक तुमची टीका करतात, काय म्हणणं आहे तुमचं? साहेब मुरक्या मुरक्या हसले. हो, त्यांचं हसणं तसंच होतं, बोलणं तसंच होतं. आता अशी व्यक्ती नाही पाहायला मिळणार आपल्याला. मुरक्या मुरक्या साहेब हसले आणि म्हणले, निखिलजी कोण माझी टीका करतो? अजे बात, कोणी माझी टीका करत नाही. ह्याच्यातलं मर्म घरी घेऊन जातो. जर एखादा माणूस तुमच्याकडे धावून आला, ए फलाना माणूस तुला असं म्हणित होता, त्यावेळेला आपण काय बोलायचे? अजे बात नाही, मला कोणी नाव ठेवू शकत नाही, असं बोलायचंय तिथं. साहेब म्हणले, निखिलजी अजे बात कोणी माझी टीका करू शकत नाही. निखिलजी म्हणले, साहेब तुम्ही कालचा सामना पेपर वाचा, त्या पेपरवर लोकांनी तुमची टीका केली. काय गोड उत्तर दिलं साहेबांनी, म्हणजे निखिलजी टीका करणारा माझा दुश्मन नाही, माझा उत्तम साथीदार आहे, खेळाडू आहे तो माझ्या जीवनातला. कोणती माणसं मोठं होतात मला, जी तिथंच नादाला लागतात ना, ती रिवस येतात माणसं. म्हणून लक्षात ठेवा, जेव जीवनात गुणवान बनायचं असेल, मोठं व्हायचं असेल, तर लहान होऊन माणसाने जगलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय किती लहान होता, इतका पुण्यवान महात्मा, पण पांडुरंगाच्या समोर उभा राहून मागणं मागितलं, हे पांडुरंगा असा कोण आहे जगात पुण्यवान की त्याची सेवा केल्याच्या नंतर माझ्या रक्तातलं द्वंद्व नष्ट होईल, याची वर्मावर्मी मला देवा तू जाणीव करून दे. या अभंगाचं दुसरं चालले होते.
आणि गावाच्या येशीवर 50 भोपळ्याचा वेल डोळ्यावाला आंधळ्याला म्हणतो, ए आंधळ्या बाबा गावाच्या येशीवर 50 भोपळ्याचा वेल आहे, एक भोपळा आपल्याला खायला आणू. आंधळा म्हणतो गावाच्या येशीवर 50 भोपळ्याचा वेल, डोळ्यावाला म्हणतो हो. आंधळा म्हणतो तिथं कुंपण केलंय का, डोळ्यावाला म्हणतो नाही. आंधळा म्हणतो राखणदार आहे का, डोळ्यावाला म्हणतो नाही. आंधळा म्हणला आणू नको भोपळा कडू आहे. डोळ्यावाला म्हणला लहानपणापासून तुला सांभाळतो मी, अजून कधी डोळे उघडले नाहीस, आणि वेशीवरचा भोपळा कडू हे तुला कळलं कसं. आंधळा म्हणला आण जा टाकाला. आंधळ्याने डोळ्यावाला डोळ्यावाला वेशीवर चढला, एक भोपळा तोडला, तिथंच तोंडानं वचका मारला. भोपळा इतका कडू होता की आंधळ्यापाशी येईपर्यंत थुथू करीत होत, इतका कडू भोपळा. आणि आल्याबरोबर आंधळ्याचे पाय धरले, हे आंधळ्या बाबा लहानपणापासून पाहतो डोळे कधीच उघडले नाहीस तू, आणि वेशीवरचा भोपळा कडू हे तुला इथून कसं कळलं. आंधळा म्हणला मूर्खा गावाच्या वेशीवर 50 भोपळ्याचा वेल, तिथं कुंपण नाही, राखणदार नाही, अरे गोड असता तर त्याचा पाला तरी कुणी ठेवला असता का रे. दृष्टांत संपला, वर्म कळालं पाहिजे. वर्म वर्म आणि मर्म हे शब्द जवळचे जवळचे आहेत बघा, इकडं लक्ष द्या. रामायणामध्ये सीता चोरून आणण्यासाठी अगोदर रावण मारीच मामाच्या झोपडीत गेला, गुडघे टेकले आणि मामाचे पाय धरले, मामा मला सीता चोरायची, तू हरिण होऊन पंचवटीला जा. कितीही श्रीमंत माणूस गरीबाच्या झोपडीमध्ये जाऊन जर बेटाईन गुडघे टेकून पाय धरीत असं तर समजावं हे प्रेम नाही, 100% कपट आहे. तुम्ही निवडणुकीचा काळ आठवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अफाट श्रीमंत लोक पण कितीही गरीबाचे जाऊन अंधारात पाय धरतात, त्याच्या पाठीमाग प्रेम नसतंय, शुद्ध कपट असतंय. मराठी कळती का, ए मामा मला सीता चोरायची, तू हरिण होऊन जा. मारीच मामा म्हणतो रावणा मी 14 वर्षाचा होतो त्यावेळेला विश्वामित्राचा यज्ञ विध्वंस करायला गेलो होतो मी आणि सुभाऊ, आणि त्या काळात राम 14 वर्षाचा होता, आणि त्या काळात मला बिगर टोकाचा बाण रामाने मारला होता, मी 400 कोस समुद्राच्या अलीकडे येऊन पडलो. त्या काळात रामाचं वय होतं फक्त 14 वर्षाच, आता तर 40 वर्षाचा राम आहे, माझा किसमी घालवाला कधी. रावणा तुझ्या पाया पडतो घडे, मला हरिण होऊन पंचवटीला पाठवू नको. आता रावण काय साधा माणूस, त्याला पटलं वय मामाच, हातात गदा घेतली फिरविली गरगर, मामा तिकडं नाही गेलास तरी इथं तुला जगू देणार नाही तुला. मग मारीच मामा म्हणतो इथं मूर्खाच्या हाताने मेल्यापेक्षा रामाच्या हाताने मरण आलं तर मुक्ती प्राप्त होईल. तिथं मारीच मामा डोकं लावतो, गरीब आणि श्रीमंताच्या सोबत विरोध कधी करायचा नाही. तर रामायणामध्ये 9 लक्षणं सांगितलीत, शहाण्या माणसांनी 9 लोकांच्या सोबत विरोध कधी करायचा नाही. कोणते 9 लोक? शहाण्या माणसांनी मरेपर्यंत 9 लोकांच्या सोबत कधी विरोध करायचा नाही हे कीर्तनात आज शिकून जायचे. कोणते 9 लोक? देव, श्रीमंत, मूर्ख, मर्मी, शस्त्री, पत्रकार, नगाद, डॉक्टर आणि स्वयंपाकी. किती झाले? 9. बरोबर 9 झाले ना. देवाच्या नादाला कोणी लागायचं नाही, श्रीमंताच्या सोबत विरोध कुणी करायचा नाही, मूर्खाच्या नादाला कोणी लागायचं नाही. पत्रकार, पत्रकाराला विरोध कधी करायचा नाही, डॉक्टरच्या सोबत विरोध करायचा नाही. बाई सारायची
इंजेक्शन घेण्यासाठी डॉक्टरवर नाही, स्वयंपाक करणारा त्यासोबत विरोध करायचा नाही. कल्याकडीला जळगावमध्ये चिखली, वरच्या कडीला तांदूळवाडी, अशी जरी खिचडी बनवली तरी म्हणायचं कांदार तालुक्यात वाघा खिचडी तोच बनवावास. स्वयंपाक करणारा सोबत विरोध कधी करायचा नाही. काय झालं, रात्री 10 वाजता बाळासाहेब जेवायला आले आणि वाढायला होती माय. आता इमानदारीने सांगा, वाढायला कोण लागते तुम्हाला? लग्न झालेलं काय घडे? वाढायला कोण लागते? बायको. पण आज बायको नाही, वाढायला कोण आहे? आई. इकडे तिकडे कोपऱ्या कापऱ्यात बघतो बाळासाहेब, पण त्याची पत्नी त्याला दिसाना गरम झाला बाळू. पण समोर आई असल्यामुळे काय बोलतो. पण शेवटी बाळूला सांधा सापडला, ताटातली कढी पात्र झाली होती, कढीचा सांधा सापडला आणि बाळू आईवर भडकाला, कागा ये कढी केली ग कढी, मोराच्या डोळ्यातल्या पाण्यासारखी इतकी पातळ कढी कुणी केली कढी? आई म्हणली, बाळू रोज कढी मी करते बघ, पण आजची कढी तुझ्या पत्नीने केली. बाळासाहेब म्हणली, आई कढी पातळ आहे पण खायला खूप छान आहे. अरे छान म्हणूनच खा, नाहीतर एखाद्या वेळेस फवारायचं औषध फोडणीला टाकी. स्वयंपाक करणाऱ्याच्या सोबत विरोध चालत नाही. 9 लक्षणं सांगितलेत रामायणामध्ये, कीर्तनात काहीतरी शिकून घरी जा. 9 लोकांच्या सोबत विरोध करू नका. याच्यातलं अभंगामध्ये महत्वाचं घ्यायचंय मर्म. मर्म म्हणजे आपलं मर्म ज्या व्यक्तीला कळतंय त्याच्यासोबत कधी विरोध करायचा नाही. आपल्या घरातल्या उतरंडीचे गाडगे आणि कोण्या गाडग्यात काय ठेवलंय हे गावात ज्या व्यक्तीला माहित आहे त्याच्यासोबत कधी भांडायचं नसतंय. आणि म्हणून आता हे सांगण्या की ज्याला वर्म माहित आहे त्याच लोकांनी चांगल्या माणसाची खुणं केलेली. आपला वर्म ज्याला कळतंय त्याच्यासोबत कधी भांडायचं नाही. वर्म आणि मर्म हे शब्द जवळजवळचे आहेत. हे पांडुरंगा, वर्मावर्मी मला तू जाणीव करून दे की कोणत्या पुण्यवान माणसाची सेवा केल्याच्या नंतर माझ्या रक्तातलं द्वंद्व नष्ट होईल. कारण सज्जनांनो, पाप करणाऱ्या लोकांच्या रोज भेटी होतात पण पुण्यवानाची भेट नाही होत. माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही, माणसाचं जीवन 2 गोष्टीवर अवलंबून आहे. दुर्जन माणसाची संगत केली महाराज तर एक पिढीचा सत्यनाश नाही, पिढ्यान पिढ्याचं वाटोळं होऊ शकत. आणि सज्जनाची संगत जर केली तर पिढ्यान पिढ्याचं कल्याण होऊ शकत. चाणक्य नीतीमध्ये असं सांगितलं, इकडं लक्ष द्या, दुर्जन माणूस जिथून गेला ना तो रस्ता सुद्धा 24 तास ओलांडायचा नाही कधी. चुकीच्या माणसाचा रस्ता सुद्धा 24 तास ओलांडायचा नाही. चाणक्य नीतीमध्ये सांगितलंय, सापाच्या दातामध्ये विष आहे, माशीच्या मस्तकात विष आहे, विंचेच्या नांगीत विष आहे, पण दुर्जन घरी गेला.
सकाळी सकाळी चहा प्यायला. काही काही माणसाचा धंदाच असतो महाराज. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. चाहे लड़का कितना भी प्यारा हो उसे सिर पर बिठाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. चाहे लड़की कितनी भी प्यारी हो उसे घर घर घुमाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. चाहे भैया कितना भी दुश्मन हो उसे भेद छुपाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. मनातली गोष्ट मर्द पुरुषाने उभ्या जिंदगीत बायकोला कधी सांगायची नाही. झाली का तुमची सगळ्याची? आणि रक्ताचं नातं असलेला भाऊ त्याला मनातली गोष्ट सांगायला पाठीमाग कधी ठेवायची? आमच्या तुकोबारायाचं प्रमाण आहे गाथेमध्ये महाराज. धर्म तयासीच घडे रे ज्याचे स्वाधीन भाज. या भूतलावर धर्म तोच माणूस जगू शकतो की बायको ज्याच्या मुठीत आहे. आणि कर्म तोच माणूस करू शकतो की गावातली नाली साफ करायला त्याला लाज वाटत नाही. धर्म तयासीच घडे रे ज्याचे स्वाधीन भाज. आजच्या दिवस मावशी आम्हाला शिव्या देत का नाही ना. पण बायको ज्याच्या मुठीत आहे तो माणूस धर्म जगू शकतो. गावातली नाली साफ करायला लाज वाटत नाही तो माणूस कर्म पार पाडू शकतो. चला पुढं. जिस घर पर आदर मान नाही उस घर पर न बोलविता कावळा राजहंस पक्ष्याच्या घरी गेला. आता तो राजहंस चांगल्या माणसाचं घर म्हणजे राजहंसच. निस्त्या दुधातला चहा पाजला कावळ्याला. कावळा तुम्ही आकाशातला कावळा घेता माणसात कावळे इतके माणसात. जिवाळ्यासाठी कावळा बाहेर आला. जाता जाता कावळा राजहंस पक्षाला म्हणतो ए दादा गरीबाच्या घरी या ना तुम्ही ही चहा घ्यायला. आणि वचन दिलं राजहंस पक्षानं कावळ्याला. आणि कावळ्याच्या घरी राजहंस पक्षी चहा पिण्यासाठी जातो महाराज. इथं घात होतो घात. चुकून बी नालायक माणसाच्या रस्त्याने कधी जाऊ नका. चुकून बी लग्नामध्ये अंगावर बसत नाही इतकं सोनं होतं आमच्या गावात एका बाईला. 16 किलोमीटर बैलगाडीचं वराड होतं जुना काळ सांगतो मी. हो आणि संपूर्ण शरीर सोन्यानं झाकलेलं होतं. 2 किलो सोनं त्या काळात होतं बाईच्या अंगावर. 200 एकर शेती होती आमच्या गावात त्या माणसाला. महाराज एक मुलगा जन्माला आला त्या माऊलीच्या पोटी. आणि दारू पिणारा भयानक व्यसनी माणूस त्याच्या नादाला तो मुलगा लागला. 200 एकर शेती विकावा लागली. रात घर विकावं लागलं. आणि जिच्या अंगावर 2 किलो लग्नात सोनं होतं ती बाई एका बलुत्याच्या दारामध्ये हातपाय खोडून मिली हो महाराज. म्हणून टपरीवर जाऊन गुटखा खाणाऱ्या माणसानी दारू पिणाराची संगत करणाऱ्या माणसानी हे कीर्तनात ऐकायचंय महाराज. ज्याला आपले लेकर बाळ परिवार आनंदित आणि सुखी ठेवायचं आहे त्याने हे काम केलं पाहिजे कीर्तनामध्ये. आणि निष्ठी कीर्तन करणारे महाराज नाहीत आम्ही. माझ्या गावात दारू बंद आहे असा ठेंगे असतो माझ्या हातामध्ये. दारू बंद आहे पत्ता बंद आहे आम्ही हे काम करतो महाराज. व्यसनमुक्त जीवन पाहिजे. व्यसनमुक्त 200 एकर शेती
तिच्या लग्नात 2 किलो सोनं होतं. ती बाई बलुत्याच्या दारात हात पाय खोडून मेली महाराज. काय जुना काळ होता. जुना काळ कसा होता, रस्त्याला जर 4 पुरुष बसले पूर्वीच्या काळामध्ये तर बाई त्यांच्या समोरून कधी जात नव्हती. असा काळ होता जुना. संस्कृतीचा बट्ट्याबोळ केला म्हणून कोरोना आलाय. हसू नका. तुका म्हणे पापे नेती रोगाची या रुपे रुपे. आपल्या हाताने हे संकट आलंय महाराज सगळं, त्याला कोण जबाबदार आहे. ज्या माणसाने पाप केले त्या पापाचा भागीदार देव सुद्धा नसतो. देव सुद्धा नसतो. रोज जातो माणूस आणि देवाच्या दारात गालात मारतो, टाळ्या वाजवितो, देवा माझं भलं कर. देव कुणाचं भलं करीत नाही आणि देव कुणाचं बुरं करीत नाही लक्षात ठेवा. भोगतो ते आपल्या कर्माचे फळ असते. नाही तर मला एका गोष्टीचं उत्तर द्या. 12 वर्षे द्रौपदीने वनवास भोगला त्यावेळेला तिच्या सोबत देव होता. तुमच्या तो स्वप्नात भी नाही. द्रौपदीच बोट देवाच्या हातात होत, करंगळी द्रौपदीची. तरी 12 वर्षाचा वनवास नाही निटळला. नामदेव महाराजाचा अभंग आहे, गोडा अभंग आहे. कृष्ण साह्य पांडवासी ते भोगी ती नष्ट चर्यासी, साह्य केले हरिहारासी, प्रारब्ध कोणासी टळे ना आईशी प्रारब्धाची ठेव. झाले भिक्षुक पांडव राज्य घोडे भाग्य सर्व, सांडियला ठाव प्रारब्धे आईशी प्रारब्धाची ठेव. शरीर संचिता अधीन धर्म राजा हिने वनवन, कर्मे बुडाला रावण. हे दुर्योधना प्रारब्धे आईशी प्रारब्धाची ठेव. हरिचंद्र तारामती घोर वनांतर भोगीती, नळ राजा पुरुषार्थी तयाच्या विपत्ती प्रारब्धे आईशी प्रारब्धाची ठेव. काम बुद्धीचे हे सुख, शब्द नीट लक्षात घ्या. काम बुद्धीचे हे सुख ऐसे मानी तिथे मूर्ख, चंद्राशी लागला कलंक इंद्राशी दुःख प्रारब्धे ऐशी प्रारब्धाची ठेव. त्या अभंगाचा अजून कोपरा बी हल्ला नाही. इतका लांब सगळ्या मोठ्या लोकांची भजी ती सांगितली मला. म्हणून संसार जपून करा पण त्याच्यात 100% धोका एवढं लक्षात ठेवा. संसारामध्ये कोणाच्या सुख नाही हो महाराज. दुःख बांधवणी संसार Oh,
गेल्या वर्षी आमच्या बीडला घडलेली घटना, 6 वाजता फोन होतो मुंबईहून मुलाचा आईला, ए आई खूप माझ्यासाठी 20 वर्ष कष्ट केलंस, लोकांची फरशी पुसलीस, दुने भांडे केलेस, आणि तुझ्या कष्टाने आई मी डॉक्टर झालो, येतो आई उद्या सकाळी बीडला पोहोचतो मी. मुलाचा नाईचा फोन होतो, काय आईला आनंद असतो महाराज, किरायाच्या घरामध्ये राहून 20 वर्ष लोकांचे धुणे धुतले, भांडे घासले, फरशा पुसल्या, आणि आईने मुलगा MBBS डॉक्टर केला. घडलेली घटना, आई खूप माझ्यासाठी मेहनत घेतलीस, खूप. माणसाने सगळे विसराव, पण वासर आले चाटती जवा गाय, तवा मले गाई मध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय हरे हंबरुनी. आया माया सांगतो होत्या होतो जवा ताना, दुष्काळात माईच्या माझ्या आटला होता पाना, पिठामधी पाणी टाकून मले पाजित जाय, तवा मले पिठामधी दिसती माझी माय. मला काळा आठवतो, काळा आठवतो तो, मी लहान होतो, अख्खा दिवस फिरून फिरून माझ्या आईने मला 4 वाजता इतकी भाकर आणून दिली होती. ही कविता तो काळ आठवतो, एक झाला तो काळ. पिठामध्ये पाणी टाकून मले पाजित जाय, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय. आई तू खूप मेहनत केलीस, डॉक्टर झालो, येतो मी, येतो 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 आई. महाराज सकाळी 6 वाजता मुलगा घरी येण्याच्या अगोदर त्या बाईला लाईटचा करंट लागतो आणि बाई मरण पावते. मावशी घडलेली घटना, तुळशी वृंदावनावर ताट आहे त्या मुलाचा सत्कार करण्यासाठी, रांगोळ्या काढल्या नाही ते आरास केला, पण त्या लेकराच त्याला ओवाळण्यासाठी माय जिवंत नाही हा संसारातला धोका सांगतोय तुम्हाला, संसारातला धोका आहे. म्हणून जेणेकरून आपला संसार उज्ज्वल होईल त्यासाठी मानवी जीवनामध्ये संतांची संगत महत्वाची आहे, संतांची संगत. आणि काहीही मिळेल तुम्हाला, पण संत भेटणं महाराज खूप तारेवरची कसरत आहे. हे मी बोलत नाही, तुकाराम महाराज बोलतात. Oh,
ती नाथ महाराजांनी प्रमाणे लिहून ठेवली. थोडस माझ्याकडे लक्ष द्या. पवना घालवेल पालान पायी चढवेल गगन भूत भविष्य कळो येईल वर्तमान परित्या साधूची परित्या साधूचे नकळे महिमान वो ऐसी कैसी आणि भेटती ते साधू चंद्रामृत सुखे सेवेल आस्ता जाता रवी दरवेल पाहे हे रास समुद्र तरवेल परित्या साधूची भेटी न होईल गा ऐसी कैसी आणि भेटती ते साधू. सूर्य उदयाला विको कमी करायचं थोडा. सूर्य उदयाला अयोध्या नगरीमध्ये दशरथ राजाच्या महालाच्या समोर एक महात्मा येतो. दशरथ राजाला कळालं जात आहे आणि महालातून धावत येतात आणि त्या महात्म्याच्या समोर साष्टांग दंडवत घेतला आणि दशरथ राजाच्या मुखातले शब्द आहेत, महाराज महापापी मी जगातला माणूस एक नंबरचा महापापी. रामाचा बाप त्या महात्म्याला बोलतोय जगातला एक नंबरचा महापापी आहे मी, कारण श्रावण बाळाची हत्या करणारा दुराचारी राजा दशरथ आहे मी. पण इतका महापापी मी असून सुद्धा बिगर बोलाये जब संत घर आहे समजले ना पूर्वजो की पुण्य. मी तर पापी आहे पण न बोलवता तुम्ही माझ्या घरी येताना महाराज नक्की माझे पूर्वज पुण्यवान असावा. तुका म्हणे होता ठेवा आणि तो या भावा. कीर्तनाला आला तुम्हाला माझी विनंती, कुठलं तरी घरात पुण्य असल्याशिवाय साधू कधी घरी येऊ शकत नाही महाराज. दुर्मिळ भेट जर असेल तर फक्त संतांची भेट आहे. माझ्यासारखे फेटा बांधून कीर्तन करणारे 50,000 महाराज आहेत आज महाराष्ट्रात. आपल्याला कोणाची निंदा करायची नाही पण ते संत असतील याची गॅरंटी. संत असतील ते याची गॅरंटी नाही. पुण्याला मोरारजी बापूच्या रामायणामध्ये एका साधकाने चिठ्ठी पाठवली, ती चिठ्ठी मोरारजी बापूंनी वाचवली. त्या चिठ्ठीत लिहिलं होत वक्ता कसा असावा. माईकवर बोलणारा प्रवचनकार कीर्तनकार भागवतकार कसा असावा असं त्याच्यात प्रश्न होता. बापूजींनी त्याचे 3 मुद्दे मांडले. 3 मुद्दे हो, जो बोलतो ना माणूस प्रवचन करतो कीर्तन करतो तो स्वतः पवित्र असावा. ज्या ग्रंथाविषयी बोलायचे त्या ग्रंथावर बोलणाऱ्याचा विश्वास असावा. ज्यांच्याविषयी बोलायचे त्यांच्याबद्दल बोलणाऱ्याच्या अंतकरणामध्ये जिव्हाळा असावा. त्याच नाव वक्ता. आमच्या भागामध्ये गहिनीनाथ गडकर वामन भाऊ महाराज कोण आहे तिकडे ऐकाय मी नियोजन होती. गहिनीनाथ गडकर वामन भाऊ महाराज. महाराज चुलीतला विस्तू हातात घ्यायचा पण गहिनीनाथ भाऊला नाही हातात घ्यायचं. 2 लाख लोक असते तिथं पुण्यतिथीला भाऊच्या. गहिनीनाथ गडकर वामन भाऊ इतिहास आहे. नगर जिल्ह्यामध्ये पाथर्डीला इंदिरा गांधी आल्या होत्या आणि त्या स्टेजवर वामन भाऊ होते. लेक्चर देणाऱ्या लोकांनी माईकवर लेक्चर दिलं की आता संत श्रेष्ठ गहिनीनाथ गडकर वामन भाऊ यांचा सत्कार भारताच्या पंतप्रधान इंदिराबाई करतील आणि इंदिरा गांधी हार घेऊन उठल्या. वामन भाऊनी हात जोडले, हात आई मी माईच्या पोटातून बाहेर आलो तेवढाच मला आईचा बाईचा स्पर्श आहे आणि म्हातारपणी बाई माणसाचा हार कशाला घालून घेऊ मी. पंतप्रधानाचा हार वामन भाऊनी स्वीकारला नाही
पंतप्रधान माझ्या सारखा महाराज असता तर मनाने म्हणतो खूप शिला. देवामन भाऊ आणि त्या भाऊकड 60 वर्षाची वांजबाई जाते. पुत्र संतती नाही म्हणून रडते ती बाई. वामन भाऊ उठले, बहिणीनं त्याच्या समाधीवर नारळ फिरवले, त्या बाईच्या ओटीत टाकलं. त्याच महिन्यात बाई गरोदर राहते. तिच्या पोटी भगवान शंकरासारखा मुलगा जन्माला येतो. साधूची ताकद सांगतोय तुम्हाला, कधी भेटते ना अशी साधू. माळी समाजामध्ये सुदाम नावाचा मुलगा, बीडच्या पूर्वेला 5 किलोमीटर नागापूर नावाचं गाव आहे. भगवान बाबा घरी जेवायला येणार होते आणि सकाळी कॉलराच्या साथीने तो मुलगा मेला. पण बाबा आपल्या घरी जेवायचे नाहीत म्हणून घरामध्ये बाळाचं प्रेत टाकलं आणि आईने स्वयंपाक केला. भगवान बाबा घरी यायचे, आपला मुलगा मेला हे जर कळालं तर बाबा स्पर्श करणार नाही म्हणून नवरा बायकोने विचार केला, बाबा जर आज घरी नाही जेवले आपल्या तर आपली हानी होईल. अजून मुलाचं प्रेत झाकून ठेवलं घरात, ताट वाढलं जेवायला. बाबा आल्यावर ताट वाढलं. मंगलमूर्ती म्हणून जेवणार एवढ्यात बाबा म्हणले, सुदाम कुठे? हमेशा जेवायला असतो, सुदाम कुठे? त्यावेळेला त्या मुलाची आई ढोरासारखी रडते. बाबा कॉलऱ्याची 7 उलटी संडास, सकाळी 7 वाजता मुलगा वारला माझा. बाबांनी ते ताट ढकलून दिलं. म्हणजे कुठे आहे मुलगा? ती खोली उघडली, त्या सुदाम नावाच्या मुलाचं प्रेत पडलं होतं. भगवान बाबांनी तो तांब्या घेतला आणि पाणी हातामध्ये घेऊन त्या मुलाच्या अंगावर शिपडलं, सुदाम ओठ. तो मुलगा जिवंत झाला महाराज. तिथून पुढे 40 वर्ष जगला. 40 वर्ष ज्ञानोपरायांनी मेलेला माणूस जिवंत करून त्याच्या हातातून ज्ञानेश्वरी लिहिली. त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये ही क्रांती घडली. 700 वर्षाच्या नंतर भगवान बाबांनी मेलेला माणूस जिवंत केला. आजही तुम्ही त्या गावामध्ये जा, आयुष्यात कीर्तन करणार नाही हे जर खोटं निघलं तर. माझ्या आयुष्यात कीर्तन करणार नाही. मेलेला माणूस जिवंत करणं गाढवाचे घोडे आणि आम्ही करू. हजारो माणसं मिळतील महाराज, पण ही मंडळी दुर्लभ आहे. बहु अवघड आहे संत भेटी. आणि जर साधू भेटला तर मग मात्र सुखाला कमीच नाही. ऐ तुका मने Yeah.
खुली खुली तपासू शकत नाही आणि सुख समाधान आनंद विसावा विश्रांती हे शब्द संसारात कधी चालत नाही. कोणत्याही माणसाने या मंडप मध्ये सांगावं मी संसारात समाधानी आहे, मी संसारात आनंदी आहे, कुणीही सांगावं. संसारात सुखाचा शब्द मृत्यूलोकीची कहाणी ऐकली श्रवणी इगळाच्या अतृणावर आनंदाची झोप येत असते का बापू? असो परमार्थामध्ये सुख आहे सुख. तुका म्हणे मग नैवृत्तीवरी सुखाचे शेजारी पोहडईन ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या पुन्हा प्रगटोनी. वेळ आपली संपून गेलेली आहे. उद्या सकाळीही माझंच खाल्याचं कीर्तन आहे. खरं म्हणजे कीर्तनाला येण्यासारखी परिस्थिती नाही, पण प्रेमामुळे या ठिकाणी येण्याचा योग आहे. कारण पंढरपूरला 17.5 गुंठ्याचा प्लॉट घेतला आपण, 6 लाख रुपये गुंठ्याने 1.5 कोटी रुपयाचा व्यवहार केला. दिंडी असते आपली मोठी आणि आमच्या जीवनामध्ये बँकेमध्ये जाऊन 1,000 रुपये कधी भरले नाही महाराजांनी. पण समाज जोडला आणि तिथं भूमिपूजन सोहळा ठेवलाय आता 6 एप्रिल ते 13 एप्रिल.
लोक महाराजांची कथा आहे. सात दिवस मोठे मोठे वक्ते सांगून जातो. नाही तर पहिल्या दिवशी आमचे इंगळे बाबा, दुसऱ्या दिवशी संजय महाराज पाचपोर विदर्भरत्न, तिसऱ्या दिवशी माझं कीर्तन आहे, चौथ्या दिवशी बाळू महाराज गिरगावकर, पाचव्या दिवशी महादेव महाराज राऊत, सहाव्या दिवशी लाड गुरुजी, सातव्या दिवशी चैतन्य महाराज, आठव्या दिवशी काला ढोक बाबांचा आणि कथा ठेवली. खूप मोठा कार्यक्रम ठेवलेला, खूप मोठं नियोजन केले त्याचं. त्यासाठी निमंत्रणही तुम्हाला देतो. आणि सात दिवस यज्ञ ठेवलेला, त्या यज्ञाच्या महापूजाला भजनी मंडळ असं मान्य आहे. मानाचं फुल सुद्धा देऊ बघा तुम्हाला, तसं काही नाही. पण कार्यक्रमाला सर्वांनी भेट द्या. पण आता ह्या पाच सात दिवसात हे तिसरंच वार अजून सुद्धा नियोजन तर आम्ही खूप मोठं केलंय, काही का नाही. तरी पण सर्वांना विनंती करतो कार्यक्रमाला या. आणि त्या धावपळीमध्ये मी असल्यामुळं मला कीर्तनाला येणं लय. कुणाचं कीर्तन एक रामायण केलं फक्त आता आम्ही नांदेडच्या पलीकडून गिरगावाला. अशी परिस्थिती आहे. सकाळी काय वेळ ठेवली कीर्तनाची आपल्याकडे गेलो ना, दहा ते बारा या वेळेमध्ये काल्याचं कीर्तन होईल. सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा. बोलण्याच्या ओघात एखादा शब्द चुकून गेला असत, आईवडिलाचं अंतकरण करून क्षमा करा. जे सत्य असल ते घरी घेऊन जा. माणसं बदलले पाहिजे. घराचं सोनं व्हावं असं वाटत असल तर माणसं बदलले पाहिजे. तुम्हाला सांगतो, चूक करणाऱ्या माणसाला माफ कधी होत नाही. चटणी भाकर खाऊन जगा, पण चूक आयुष्यात कधी करू नका. त्याच्यासाठी कीर्तन सत्य असते. कीर्तन सत्याचा अर्थ दुसरा काही नसतो. असो झालेली सेवा शेतकरी माझ्या बाबांच्या चरणावर अर्पण करतो. आणि याच ठिकाणी सेवेला गणेश्वर